तर बघा या ही एक दशकदांडी आहे. तिला दशकदांडी का म्हटलेले आहे तर बघा, असे हा एक ठोकळा, असे एकूण ह्या कांडीवर 10 ठोकळे आहेत. तर कसं बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे 10 ठोकळे या कांडीवर आहेत. म्हणून आपण हिला एक दशक म्हणतो. असे आपण आपल्याला आता किती दशक घ्यायचे आहेत, 8 दशक. तर बघा आपण घेऊया आता बरं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किती दशक घेतले, 8 दशक घेतले आणि हा एक एकक घेतला. मग 8 दशक आणि एक एकक, 8 दशक एक एकक किती होतात, 81. तर आपण लिहूया बरं कसं लिहितात, 8 दशक आणि एक एकक, 8 दशक एक एकक 81. आता ते नावामध्ये कसं लिहितात तर बघा, 81 81, 8 दशक एक एकक 81. 8 दशक घेऊया आधी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे 8 दशक. आणि आता किती एकक घ्यावं लागतील आपल्याला, 2 एकक, 1 आणि 2, 8 दशक 2 एकक 82. आता ते कसं लिहितात तर बघा, 8 दशक 2 एकक 82 आणि ते नावामध्ये कसं लिहितात, 82 82 8 दशक 2 एकक 82 8 दशक घेऊया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 किती एक दशक घेतले, 8 दशक. आता किती एकक घ्यायचे आपल्याला, 3 एकक. म्हणून 1, 2 आणि 3 8 दशक 3 एकक 83. कसं लिहितात तर बघा, 8 दशक 3 एकक 83 आणि ते नावामध्ये कसं लिहितात, 83 8 दशक 3 एकक 83 8 दशक घेऊया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 दशक घेतले. आता किती एकक घ्यावं लागतील आपल्याला, 4 1, 2, 3, 4 आता 8 दशक 4 एकक 84. मग ते कसं लिहितात तर बघा, 8 दशक आणि 4 एकक, 8 दशक 4 एकक 84 आणि ते नावामध्ये लिहितात. अशा पद्धतीने लक्ष द्या बरं का सगळ्यांनी, आणि व्यवस्थित तुम्ही सुद्धा घरी प्रॅक्टिस करायची अशीच, 8 दशक 4 एकक 84. आता आपण पुढची संख्या घेऊया, 8 दशक घेऊयात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे 8 दशक. आणि आता आपल्याला एकक किती घ्यावं लागतील, 5 1, 2, 3, 4, 5 8 दशक घेतले आपण, म्हणून 8 दशक लिहिला आणि किती एकक घेतले आपण, ठोकळे मोकळे 5, म्हणून 5 8 दशक 5 एकक 85 आणि लिहिताना सुद्धा कसं लिहायचं नीट लक्ष द्या बरं का सगळ्यांनी, तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करायची, माझ्यासोबत जरी लिहिलं तरी चालेल, पण आधी समजावून घ्या आणि मग तुम्ही लिहा आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि व्यवस्थित समजावून घ्या. 8 दशक 5 एकक 85 आता पुढची संख्या घेऊया, 8 दशक 6 एकक 86 आधी आपण 8 दशक घेऊया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किती दशक घेतले, 8 आता किती एकक घ्यावं लागतील आपल्याला, 6 व्हेरी गुड, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एकक घेतले आपण. आता लिहिताना सुद्धा किती दशक घेतले आपण, 8 दशक, एकक किती घेतले, 6, म्हणून 8 दशक 6 एकक 86. आता लिहिताना सुद्धा कसं लिहायचं व्यवस्थित, नावामध्ये 86 8 दशक 6 एकक 86. आता आपण पुढची संख्या घेऊया, 8 दशक 7 एकक 87 तर बघा, आधी 8 दशक घेऊया, 1 माझ्यासोबत म्हणा, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आता एकक किती घ्यायचे आहेत आपल्याला, 7 व्हेरी गुड. तर चला घ्या मग, 1 2 3 4
पाच सहा आणि सात. आता लिहिताना कसं लिहायचं, किती दशक घेतले आपण, आठ दशक, आणि एकक किती घेतले, सात. म्हणून आठ दशक सात एकक सत्याऐंशी, आणि नावामध्ये लिहायचं त्याला काय नाव लिहिणार, सत्याऐंशी. सत्याऐंशी, आठ दशक सात एकक सत्याऐंशी. आठ दशक घेऊया माझ्यासोबत म्हणा, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ. आता एकक किती घ्यायचे आहेत आपल्याला, एकक सुद्धा आठ घ्यायचे आहेत. एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ. आपण दशक किती घेतले, आठ. एकक किती घेतले, आठ. आणि आपण लिहिलं आठ दशक आठ एकक अठ्ठ्याऐंशी, आणि त्याचं नाव सुद्धा लिहायचं अठ्ठ्याऐंशी. काय नाव लिहायचं, अठ्ठ्याऐंशी. आठ दशक आठ एकक अठ्ठ्याऐंशी. पहिले आठ दशक घेऊयात, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आता किती एकक घेणार, नऊ. चला घ्या मग, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ. किती एकक घेतले, नऊ एकक. आणि दशक किती घेतले, आठ. म्हणून आठ दशक आणि नऊ एकक, आठ दशक नऊ एकक एकोणनव्वद. आणि लिहिताना सुद्धा एकोणनव्वद, आठ दशक नऊ एकक एकोणनव्वद. आता आपण एकोणनव्वद बघितलं. आता नऊ एकोणनव्वदच्या पुढे कोणती संख्या येते, नव्वद. चला तर मग बघूया. आता आपण पहिले आठ दशक घेऊया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आता दशक एकक किती घ्यायचे आहेत, बर दहा घ्यायचे का, बर बघूया आपण. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा. एकक किती घेतले, दहा. पण ह्या दहाचा एक गठ्ठा होतो किंवा एक दशक दांडी तयार होते, म्हणून आपण हे मोकळे सुट्टे भाग घेऊन घेऊ बाजूला, आणि त्याच्याऐवजी काय घेऊ, पूर्ण एक दशक. मग आता किती दशक झाले बघा बरं, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. किती दशक झाले, नऊ दशक. मग आपण आता लिहूया नऊ दशक. एक किती येते याच्यात बरं, काहीच नाही म्हणजे शून्य. म्हणून आपण शून्य लिहूया, नऊ दशक शून्य एकक नव्वद. आणि त्याचं नाव लिहायचं नव्वद, नऊ दशक शून्य एकक नव्वद.